आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण महत्त्वाच्या आय एम पी करंट अफेअर्स घेणार आहोत जे येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतील मुंबई पोलीस असो किंवा बॅट्समन असो कारागृह असो जो कोणतेही एक्झाम देत असाल त्याला करंट अफेअर्सचा एकदम आय एम पी पॉईंट आहे तर चला तर आपण सुरुवात करूया आजच्या करंट अफेअर्सला प्रश्न पहिला आहे नीता अंबानी यांनी कितव्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपद निवडले म्हणून झाली आहे कितव्यांदा झाले आहे तर ऑप्शन क्रमांक ए दुसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे कोणत्या तर ऑप्शन क्रमांक डी चीन या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकलेलं आहे त्यानंतर येतो प्रश्न तिसरा पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकात एकूण एकशे सतरा खेळाडूंमध्ये सर्वाधिक ॲथलेटिक्सचे किती खेळाडू होते किती होते तर ऑप्शन क्रमांक ए एकोणतीस खेळाडू टोटल हे लक्षात ठेवा आणि यातले एकशे सतरा पण महत्त्वाचा हे लक्षात ठेवा खेळाडू माहीत पाहिजे हा पण आय एम पी पॉईंट आहे त्यानंतर येतो प्रश्न चौथा क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर कोठे तर ऑप्शन क्रमांक सी टोकियो टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर येतो प्रश्न पाचवा भारताने कोणत्या देशासोबत कल्चर प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केलेलं आहे कर कोणत्या तर अमेरिका ऑप्शन क्रमांक ए अमेरिका प्रश्न सहावा आहे सी आय एस एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत कोण बनल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक सी नीना सिंह हे लक्षात ठेवा सी आय एस एफच्या पहिला महिला महासंचालक प्रश्न क्रमांक सातवा शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत शेवटच्या स्थानावर कोणता देश आहे शेवटच्या तर कुठला येतो तर अफगाणिस्तान येणार शेवटच्या स्थानावर भारत कितव्या स्थानावर आहे ब्याऐंशी हव्या कितव्या तर ब्याऐंशी सिंगापूर प्रथम प्रथम स्थानावर सिंगापूर आहे प्रश्न पुढचा घेऊया आठवा मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हा कायम पोलीस भरतीला प्रश्न पडलेला आहे आणि एकदम मोस्ट आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए व्यंकटेश माडगुळकर प्रश्न क्रमांक नववा मोस्ट आय एम पी प्रश्न आता येणाऱ्या पेपरला शंभर टाकताना आत्ता झालेला लेटेस्ट ले 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 आहे अष्टात भारत स्वातंत्र्य दिनाचे थीम काय आहे काय आहे तर ऑप्शन क्रमांक सी विकसित भारत हा थीम आहे प्रश्न क्रमांक दहावा ऑलिम्पिक दोन दो हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणते खेळ समाविष्ट करण्यात येणार आहेत तर ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व खेळ हे जे आहे क्रिकेट लॅक्रोस बेसबॉल स्कॉच फ्लॅग फुटबॉल तर तुम्हाला दिलेल्याच बघा तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला मी चार्ट दी आहे ते बघून घ्या प्रश्न क्रमांक अकरावा विसाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक ए वाळवी या चित्रपटाला मिळालेला आहे कितवा तर सत्तराव्या हे लक्षात ठेवा आय एम पी आहेत मोस्ट तर आजचे प्रश्न एवढेच आहेत आपण पुन्हा भेटू नवीन प्रश्न घेऊन जे काय नवीन लागतात तव्हा तवा टाकत जातो कारण आता नवीन काय लेटेस्ट आलं तरच टाकायला येणार कारण भरपूर असा सगळ्या जुन्या टाकून काही उपयोग नाही आहे तर हे तुम्ही अकरा प्रश्न हे वहीमध्ये लिहून ठेवा वारंवार प्रश्न विचारतात माहीत असायला पाहिजे आपल्याला नुसतं बघू नका वहीमध्ये नोट करा त्याच्यामुळे कसं तुम्हाला वाचून वाचून लक्षात येईल ठीक आहे तर पुन्हा भेटू नवीन करंट अफेअर्स घेऊन आजच्या पुरते एवढंच धन्यवाद